स्वराज्य सोशल ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलंय. देवळाली परिसरात शाळा सुरू होऊन देखील अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं तसंच शालेय वस्तूंशिवाय शाळेत जावं लागत होतं. या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन स्वराज्य सोशल ग्रुप नाशिकचे प्रमुख अमोल भागवत, आरती भोजबू, दीपक लोट, मनसे तालुका उपाध्यक्ष कैलास भोर, वीर सोनवणे, चंद्रकांत काळे, नंदू शेळके, शामली वाघ, गणेश वाघ, विजय कणसे, दिलीप गायकवाड, संजय बलकवडे यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तकं वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आध्यात्मिक गुरु गणेश महाराज करंजकर हे उपस्थित होते. यांच्यासहित व्यासपीठावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष अमोल भागवत, भ्रष्टाचार निर्मूलन समिती भगूर देवळाली अध्यक्ष दीपक लोट, माजी नगरसेवक नंदू धात्रक, तालुका उपाध्यक्ष कैलास भोर, समाजसेवक चंद्रकांत काळे हे उपस्थित होते. मुसळधार पाऊस असून देखील शिक्षणाची विलक्षण ओढ असलेल्या चिमुकलांनी आपापली वह्या व शालेय वस्तू घेण्यासाठी या कार्यक्रमात वेळेवर हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये 72 गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या व शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आले. गणेश महाराज करंजकर यांनी अशा सामाजिक उपक्रमातून केलेल्या कार्य हेच खरं मोलाचं व ईश्वर सेवेचं आहे. अशा गरजू व्यक्तींच्या भल्यासाठी आलेल्या कार्यक्रमांमध्ये मला स्वतःलाही योगदान द्यायला आवडेल असं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या आयोजिका आरती भोजबूब यांनीही यावेळी माहिती दिली. कामगार नेते अमोल भागवत यांनी देखील जगातील जर सर्वात मोठा धर्म कोणता असेल तर तो म्हणजे माणुसकी, आणि मला अभिमान आहे की ज्यांच्यात माणुसकी भरभरून भरली अशा स्वराज्य सोशल ग्रुप आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती भगूर देवळाली या संघटनेचं नेतृत्व करत असल्याचा अभिमानही अमोल भागवत यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक विलास घोलप, सेवानिवृत्त उपाधीक्षक प्रताप पवार, कम्प्युटर संचालक साजिद पटेल, पोलीस उपनिरीक्षक विष्णू गोसावी, युवा नेते दत्ता कुवर, युवा नेते व उद्योजक प्रवीण सांगळे, प्रसिद्ध उद्योजक विनोद बंडू शिंदे, कॅप्टन कृष्णा सोनवणे यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटपासाठी मोलाचं सहकार्य केलं. कार्यक्रमासाठी अमोल भागवत, आरती भोज, दीपक लोट, विजय कणसे, चंद्रकांत काळे, वीर सोनवणे, नंदू धात्रक, नंदू शेळके, दिलीप गायकवाड, कैलास भोर यांनी विशेष परिश्रम घेतले. देवळाली कॅम्प परिसरामध्ये स्वराज्य सोशल ग्रुपच्या वतीनं 72 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक.